आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर प्लीज तुम्ही चिडू नका ना. हे बघा, अंजली जे काही वागली आहे ना त्याचा तिला खूप पश्चाताप होतोय, आणि आता तिला काहीतरी काम करायचं होतं म्हणून मी तिला म्हणाले की मला काहीच एक्सप्लेनेशन नको, मला जरा वेळ शांत राहायचंय बस. ठीक आहे, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणते. चालेल. हॅलो सर, मी गॅरेज मधून बोलतोय. हा बोला. सर तुमची गाडी रिपेअर झाली, एकदम चकाचक केले. आता गाडीकडे बघून कोण बोलणार पण नाही की ऍक्सिडेंट झालाय म्हणून. चला ग्रेट, मी ड्रायव्हरला पाठवतो गाडी पिक करायला. ओके थँक्यू. सर एक मिनिट, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. बोला ना. सर तुमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला नव्हता, तो कोणीतरी जाणून बुजून केला होता. व्हॉट, आर यू शुअर? सर गेली 10 वर्ष झालं मी मेकॅनिकचं काम करतोय. चुकून तुटलेली वायर आणि जाणून बुजून कापलेली वायर याच्यातला फरक मला समजतो. मी फक्त तुम्हाला सावध करायचा प्रयत्न केला. काळजी घ्या सर. थँक्स थँक्स. अरे गाडीचे ब्रेक कोणीतरी मुद्दाम फेल केलेत, म्हणजे मला कोणीतरी मारायचा प्रयत्न करत होत. कोण असेल ती व्यक्ती? विक्रम. मी बरा झालो ना. मग आपण ती गाडी नाही का पावभाजीची जिथे आपण पावभाजी खायला गेलो होतो, तिथे जाऊया. पण ती पावभाजी तर तिखट लागली होती ना तुम्हाला. हा पण टेस्टी पण होती ना. हो. आणि त्यानंतर आपण काय खाल्लं होतो, ते ब्लू पिंक कलरच काय नाव होतं त्याचं? शुगर कॅन्डी. एक्झॅक्टली, शुगर कॅन्डी. ते सुद्धा खाऊया. ऑल्सो ऑल्सो कुलदेवतेला गेलो होतो तेव्हा टपरीवर चहा प्यायला होतो. मला ना तसंच तुमच्याबरोबर परत टपरीवर चहा प्यायला जायचं. तुम्ही जे म्हणाल ना ते सगळं करूयात आपण, पण ते आधी तुम्ही बरे व्हा. आय नो, कधी बरे होणार मी? अरे बसून बसून ना आता कंटाळा आलाय, बोर झालोय खूप. मला माझं काम पण करता येत नाही, कामाला खूप मिस करतोय. तुम्हाला माहिती आहे ना मला माझं काम किती आवडतं. ऑफिसला गेलो नाही आहे, माझ्या सगळ्या कलिग्जला भेटलो नाही, माझ्या स्टाफला भेटलो नाही, काहीच नाही. सर तुम्ही पूर्णपणे बरे झाले की नाही मग तुम्हाला वाटेल ते करा. तुम्ही ऑफिसमध्ये जा, इकडे तिकडे फिरा, पण त्या आधी आराम खूप गरजेचा आहे. पेशन्स नाही आहेत ना आता माझ्यात. एवढा उतावळेपणा बरा नाही आहे, थोडा धीर धरा. आता हळूहळू तुम्ही चालायला शिकले की नाही, म्हणजे इम्प्रुव्हमेंट होतीये तुमच्यामध्ये. हळूहळू थोडी थोडी इम्प्रुव्हमेंट होते, इम्प्रुव्हमेंट झाली आहे. आता जमलंय मला चालायला. सी आय विल शो यू सर. म्हणाले होते ना घाई करू नका, धीर धरा थोडा. आता तुम्ही पडले असता तर. पण सावरलं ना तुम्ही. आणि मला माहिती आहे आयुष्यात जोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर आहात तोपर्यंत मला भीती नाही आहे पडण्याची. जेव्हा जेव्हा मी पडायला जाईल तेव्हा तुम्ही मला सावरायला या. आणि कायम तुमच्या सोबत सुद्धा राहील. आय नो. देवांश आई होऊन होते. हो हळू 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 सर हळू. भैरवी कशाला बोलवलंय, सांगशील की नाही? सांगते, जरा थांबा. देवांशला तरी येऊ द्या. हा बघ बस काय झालंय, काय एव्हरीथिंग ऑल राईट? आई तू बस आधी सांगते.
कशी सुरुवात करू मला कळतच नाहीये. काय सांगू, कस सांगू, म्हणजे याआधी मी इतके प्रॉब्लेम्स फेस केलेत ना, पण हा प्रॉब्लेम फेस करताना जरा जास्तच ऑकवर्ड व्हायला होतंय मला. इनफॅक्ट मला कळत नाहीये मी रागवू, मी सॅड होऊ की काय रडू. आय रिअली डोंट अंडरस्टँड कसं रिॲक्ट करू या सगळ्यावर. अगर नेमकं झालंय काय, म्हणजे कामाचं काही टेन्शन आहे का? आई आई एम सॉरी, मला माहिती आहे माझ्या ऍक्सिडेंटमुळे तुझ्यावर अचानक खूप वर्कलोड आला असेल, त्यामुळे त्रास होतोय का तुला? अरे नाही, कामाचं कसलं टेन्शन येणार मला, ते हँडल करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. हो ना, मग झालंय काय? काय झालंय हे जर का तुला कळलं ना दादा, तर तुझी अवस्था माझ्यासारखीच होईल. आई प्लीज डिरेक्टली बोल प्लीज. आणि डोंट वरी, आपण सोल्युशन काढूयात ना त्याच्यावर, तू प्रॉब्लेम तर सांग आधी. आय डोंट थिंक सो यातून आपण काही मार्क काढू शकू. इनफॅक्ट ही गोष्ट आता आपल्या हाताबाहेर गेली असं वाटतंय मला. तू आधी सांगशील का काय झालंय नक्की, प्लीज? काय सांगू आणि कसं सांगू, मला ना हे सगळं सांगतानाही लाज वाटते खर तर. आणि आपल्या घराची, घरातल्या सगळ्या लोकांची ना आता मला खर तर खूप जास्त काळजी वाटू लागली. देवांश, तुझं करिअर आत्ता कुठे सुरू झालंय? तू इतकं छान काम करतोयस, ओमी रिया यांचं शिक्षण सुरू आहे. मला ना आपल्या फॅमिलीची खर तर खूप जास्त काळजी वाटते, मला भीती वाटते. जागीरदारांचं नाव ना धुळीत मिळायला नको. भैरवी, हे बघ, तू काय बोलतेस, कशाबद्दल बोलतेस हे आम्हाला कोणाला काहीच कळत नाही. जरा क्लिअर काही बोलशील का प्लीज? ठीक आहे, मी बोलण्यापेक्षा ना जे काही आहे ते तुम्हाला सरळ दाखवतेच. मला वाटत कि या व्हिडिओ कडे आपण दुर्लक्ष करायला हवं. बरोबर बोलतायत हे, तो माणूस सैल आणि आपल्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम करतोय हे सगळं. प्लीज प्लीज इग्नोर दिस प्लीज. ओके, हे आपण इग्नोर करू, पण लोकांचं काय? हा व्हिडिओ आज मी बघितलाय, पण हा जर का व्हायरल झाला तर काय होईल याचा विचार केलाय कोणी? जहागीरदारांची सून एका परपुरुषाबरोबर. आई आई, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सगळं खोटं आहे. कशावरून कशावरून हे सगळं खोटं आहे? ताई अहो, सई आपली सून आहे, तिच्यावर इतका विश्वास तर आपल्याला दाखवायलाच हवा. तिच्यावर विश्वास ठेवायचा? तिच्यावर? आधीच आपण एवढे फोटोज बघितले, मग तो व्हिडिओ आणि आता हा हा व्हिडिओ. हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना माझं डोकं काम करायचं बंद झालं.
काय करावं, काय याच्यावर रिॲक्ट करावं ना हे मला सुचत नाहीये. मी रेस्टलेस झाले हा व्हिडिओ बघून, आणि हा जर का व्हिडिओ बाहेर गेला तर काय होईल हे कळतंय ना तुम्हाला? देवांश, तू खूप चांगला आहेस बाळा, पण तुला बायको तशी नाही मिळालीये. तू तू इतकं नाव कमवलंयस आणि ही तुझी बायको तुझं नाव गमवायलाच बसलीये नुसती. तू इतका छान वागतोस पण ही ही तशी नाहीये देवांश. तू खूप बोळा आहेस बाळा आणि ही तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेते. आता दाखवते बिचारी बनून, पण लग्नाआधी काय रंग उधळले ते आपल्याला काय माहित. इनफॅक्ट आता सुद्धा काय करत असेल बस. मी ऐकून घेते म्हणून काही पण बोलाल का तुम्ही? तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, मान आहे तुमचा, आणि साधं तुम्हाला मनाचा मोठेपणा नाही दाखवताय. कुणी एखादा पर पुरुष येऊन तुमच्या सुनेचे खोटे व्हिडिओज दाखवतो, फोटो दाखवतो, खोटे आरोप लावतो आणि तुम्ही हे सगळं बघून डिस्टर्ब होताय. काही सगळं माझ्या बाबतीत घडतंय म्हणून रिॲक्ट होताय तुम्ही. मॅडम, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय हे सगळं खोट आहे, माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत, का विश्वास ठेवत नाहीये तुम्ही? बरं मला एक सांगा, आपल्या घरात आणखी एक मुलगी आहे बरोबर, रिया. ती माझी ननंद आणि त्यासोबत चांगली मैत्रीण सुद्धा. रिया सॉरी, मी आता तुझ्याबद्दल जे काही बोलणार आहे त्याचा राग मानू नकोस. मी आत्ता तुम्हाला रियाबद्दल जे काही सांगणार आहे ते फक्त एक उदाहरण आहे, त्यामुळे प्लीज कोणी गैरसमज करून घेऊ नका. समजा आत्ता माझ्या जागी रिया असते आणि कोणत्या पर पुरुषाने तिचे खोटे व्हिडिओ दाखवले असते, तिच्यावर खोटे आरोप लावले असते, तर तुम्ही सगळ्यांनी हे सहन केलं असतं? हाउ डेअर यू. तू स्वतःला आमच्या रियाशी कम्पेअर करतेस? तुला तर प्लीज तू हिच्यासाठी मला अडवतोस. आय एम सॉरी, रियली व्हेरी सॉरी, पण आपल्या घरात हे सगळं घडावं ना म्हणूनच तुला व्हिडिओ पाठवण्यात आलाय. आपण नको त्या गोष्टी एंटरटेन करतोय आई प्लीज, आणि आपल्याला दुःख दुखत आहे माझं या सगळ्याने, प्लीज प्लीज थांबवा हे सगळं प्लीज. भैरवी, आपण सईला दोष देण्यापेक्षा त्या विक्रमचा बंदोबस्त करायला हवा. आणि जे काही करायचं ते करूया नंतर. देवांशला आता त्रास होतोय, त्याला आराम करू दे. देवा तू जा आणि आराम कर, तू इकडची काहीही काळजी करू नकोस, ठीक आहे? सांभाळ, बस काय अवस्था झाली आहे तुझी?
आधी कसा दिसायचा असतो? हॅपी, फिट, ऑलवेज एक्साइटेड. मी आता बघ, सतत कसल्या तरी विचारत असतोस. चेहऱ्यावर स्माईल सुद्धा नसते तुझी. सतत कसलं तरी टेन्शन घेऊन बसलेला असतोस. काही नाही, आय एम ओके. यू नो, तू का स्वतःशीच खोट बोलतोस तेव्हा? आणि तू चेंजला कधीपासून घाबरायला लागलास? मी कुठे घाबरतो चेंजला? मग असा गपचूप कायस? देवांश, यू डिझर्व अ बेटर लाईफ. ऍक्च्युली आता खूप दिवसांपासून तब्येत जरा खराब आहे ना, म्हणून तुला असं वाटतंय. सी, जरा बरा होईल ना मी, तर हळूहळू सगळं नॉर्मल होईल. हळूहळू काही नॉर्मल नाही होणार, ते तुला नॉर्मल करावं लागेल. इट्स इन युअर हँड, त्यासाठी तुला डिसिजन घ्यावं लागेल. कुठले डिसिजन हे बघ, मी आता जे काही तुला सांगते ते माझं बोलणं कदाचित तुला हार्श वाटेल, पण आजपर्यंत मी तुझ्यासाठी जे काही केलंय, तुझ्यासाठी जो काही विचार केलाय, तो नेहमी तुझ्या भल्यासाठीच केलाय, हे तुलाही माहिती. पण जेव्हापासून ती सई तुझ्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून तू सतत प्रॉब्लेम फेस करतोयस. आणि ती जर का एकदा तुझ्या आयुष्यातून गेली ना, तर सगळं नॉर्मल होईल. आय नो, हे सगळं मी म्हणते तितकं सोपं नाहीये, कारण ती सतत तुझ्या आजूबाजूला असते, तुला तिची सवय झाली आहे, आणि सवय मोडणं फार कठीण असतं. पण त्याची ही सवय होईल ती एकदा आयुष्यातून गेल्यावर. देवांश, ऐक माझं, तिला डिवोर्स दे. काय काय बोलतेस तू आई? लग्न ही आयुष्यभराची कमिटमेंट असते, आणि तू हे आयुष्यभर ती कमिटमेंट पाळण्यासाठी दुःखी राहणार आहेस का तू? मी नाही, मी दुःखी नाहीये, मी दुःखी नाहीये आई. मी आणि इनफॅक्ट आता माझ्या बरोबर जे काही घडतंय त्याकरता मला नाही वाटत की सही रिस्पॉन्सिबल आहे, अजिबात नाही वाटत. इनफॅक्ट मला असं वाटतं की लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. आता बघ ना, हा कोण आहे तो? तो माणूस कोण आहे? उगाच सईंबद्दल नको नको त्या गोष्टी स्प्रेड करतोय तो. मला असं वाटतं अशा वेळेला आपण त्यांना सपोर्ट करायची गरज आहे. कोण तू? तो विक्रम, तू का असं वागेल? एक्झॅक्टली माझं हेच म्हणणं आहे, तो का असं वागतोय, तो काय सगळं करतो हेच कळत नाहीये मला. पण आय एम शुअर तो हे सगळं एकटा करत नाहीये, कोणीतरी आहे त्याच्या बरोबर 100%. व्हॉट डू यू मीन? म्हणायचंय काय तुला? सी आई, जर त्या विक्रमला मला फक्त सईंचे फोटोज आणि व्हिडिओज दाखवायचे असते, त्याने डिरेक्टली दाखवले असते. तो हळूहळू एक एक करून का दाखवतोय मला? याचा अर्थ त्याला माझा ब्रेनवॉश करायचा, सईंच्या विरोधात भडकवायचंय त्याला, म्हणून हे सगळं करतोय तो. आणि सिरियसली खूप लकी आहे तो. आता जर माझी ही अवस्था नसती ना, तर त्याला आणि त्याचा जो कोणी साथीदार त्या दोघांनी शोधून काढलं असतं. मी हेच सांगायचंय मला तुला. लुक एट यू, जरा जे बोलतोयस ना ते ऐक सुद्धा. तू काय बोलतोयस? तुझा गोलच चेंज झालाय. तू जे बोलतोयस ते ऐकू तरी येत आहे तुला? आधी आपण काय बोलायचो? नवीन प्रोजेक्ट, नवीन व्हेंचर, ग्रोथच्या गोष्टी डिस्कस करायचो, बिझनेसच्या गोष्टी डिस्कस करायचो. आणि आता काय डिस्कस करतोय आपण? सई आणि सईचे प्रॉब्लेम्स, हा? आणि ते कसे सॉल्व्ह करायचे याबद्दल डिस्कशन करतोय आपण. या सई बरोबर तुझी ग्रोथ होत नाहीये. यू आर स्टक नाउ अँड आय एम नॉट लाइकिंग इट एट ऑल. आता कुठे तुझ्या करिअरची सुरुवात झाली, तुझ्या नावाला मार्केटमध्ये काय व्हॅल्यू आहे,
मी काही तुला वेगळं सांगायची गरज नाहीये. तुझ्या मेहनतीने, तुझ्या कष्टाने तू आज कंपनीला कुठच्या कुठे नेऊन ठेवलंस. तुझ्या कामाकडे जरा जरी दुर्लक्ष झालं ना, लोक तपलेले आहेत तुझी जागा घेण्यासाठी. त्यामुळे यू नीड फोकस. फोकस कर तुझ्या कामावर. ही सई आणि सई रिलेटेड जे काही इश्यूज आहेत ना, ते तुझ्या आयुष्यात तितके महत्वाचे नाही आहे. आणि जोपर्यंत ती सई तुझ्या आयुष्यात राहील ना, तोपर्यंत हे इश्यूज कमी नाही होणार किंवा सॉल्व्ह सुद्धा नाही होणार, उलट वाढत जाणार. म्हणून तुला सांगते, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास देतात, आपली ग्रोथ थांबवतात ना, त्या गोष्टींना आपल्या आयुष्यातून डिलीट केलं पाहिजे. गोष्टींमध्ये आणि माणसांमध्ये फरक असतो ना. हो, पण जशी नाती जोडली जातात तशी तोडलीही जातात. अशा लोकांचा आयुष्यात काय उपयोग सांग, जे आपल्याला फक्त मनस्ताप देतात. ग्रोथ महत्वाची. ऐक माझ, त्या सईला तुझ्या आयुष्यातून दूर कर. ती वोस ते तिला एकदाचा.